राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह, लाडक्या बाप्पाला निरोप, गणेश विसर्जनासाठी राज्यभर तयारी पूर्ण, तर पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात, भाविक उत्साहात लालबागच्या राजाला निरोप देणार. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात, राजाच्या मंडपात पालखी निघाली राजाची, या गाण्यावर भाविक थिरकले. चीन स्मोकिंगचा चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, भाविकांच्या मोठ्या जल्लोषात चिंतामणी मंडपातून बाहेर. अनंत अंबानी चिंतामणीच्या चरणी लीन, पहाटे जाऊन घेतलं दर्शन. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता सुरू होणार, यंदाही 30 परंपरा कायम ठेवण्याचा ट्रस्टचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ महागणपतीची आरती, तर खासदार सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती. अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीचा अभिषेक. भाविकांनी संयम राखून गणपती विसर्जन करावं, TV9 न्यूज रूम मधून मुख्यमंत्र्यांचं गणेश भक्तांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरच्या गणेश महासंघाच्या गणपतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते आरती, यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अंबादास सांदे, खासदार कल्याण काळे यांनी धरला ठेका. गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या तालावरती ठेका. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोलवादन. लोणी तिलक प्रवरा शिक्षण समूहाच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीत उपस्थिती. वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आजी माजी खासदारांचा सहभाग, माजी खासदार भावना गवळींकडून ढोलवादन, तर खासदार संजय देशमुखांनी धरला ठेका.